भद्राती वरोरा विधानसभा क्षेत्र में संपन्न हुए चुनाव में महायुति के उम्मीदवार करण देवतले विजयी हुए। विधायक बनने के बाद उनका प्रथम भद्राती शहर में आगमन होने के बाद शहर के बाला साहेब ठाकरे प्रवेश द्वार से शाम 6 बजे शहर के मुख्य रास्ते से भव्य रैली निकाली गई। प्रथम नवनियुक्त विधायक करण देवतले इनका शहर के बाला साहेब ठाकरे प्रवेश द्वार में आगमन होने के बाद भाजपा की ओर से पटाखों की आतिशबाजी कर उनका स्वागत किया गया, जिसके बाद ढोल ताशे डीजे की धुन पर विजयी घोषणाओं से रैली की शुरुआत की गई। रैली दौरान डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर, छत्रपति शिवाजी महाराज और महात्मा गांधी के पुतले को माल्यार्पण किया गया। मुस्लिम समाज की ओर से जामा मस्जिद अध्यक्ष हाजी बबन सेठ, हाजी जावेद सेठ, शाहिद कुरैशी, नाजिम शेख, सहरिश हाजी अब्बास इनकी ओर से शॉल श्रीफल देकर स्वागत किया गया, जिसके बाद रैली भद्रनाथ मंदिर के प्रांगण में पहुंचने के बाद रैली जाहिर सभा में तब्दील हुई। रैली में महायुति के पदाधिकारी, कार्यकर्ता तथा नागरिक बड़ी संख्या में शामिल हुए थे। इस समय मंच पर ओबीसी पिछड़ा वर्गीय आयोग के अध्यक्ष हंसराज अहिर, चंदू गुंडावार, राष्ट्रवादी कांग्रेस के नेता विलास नेरकर, युवराज धानोरकर आदि उपस्थित थे। अच्छा या आभार सभेला उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके नेते, आपचे मार्गदर्शक हंसराजी अहिर साहेब, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते चंदूकाका गुंडावारजी, भारतीय जनता पक्षाचे विधानसभा प्रमुख रमेशजी राजूरकर साहेब, महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा प्रमुख विलासजी नेरकर, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते विजूबावजी राऊत, त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित आमचे काका डॉक्टर विजयरावजी देवतळे, महायुतीतील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि इथे उपस्थित भद्रावती शहर आणि ग्रामीणतील आलेले सर्व मतदार बंधू, ज्यांनी निवडणुकीमध्ये मला आशीर्वाद रूपी माझ्यावर विश्वास टाकून या निवडणुकीमध्ये भरघोस मताने मला विजय केला, असे सर्व माझ्या माता भगिनी बंधू आणि भगिनींनो, या निवडणुकीमध्ये आपण प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी 20-25 दिवसापासून जी मेहनत केली त्याचं फळ म्हणजे आज आपल्याला आपला एक युवा उमेदवार म्हणून जे पक्षाने दिला होता आणि राज्यामध्ये युवा दुसऱ्या नंबरचा उमेदवार आमदार म्हणून मी या विधानसभेमध्ये आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने या विधानसभेमध्ये नेतृत्व करत आहोत। याचा खरं कारण म्हणजे आपले नेते हंसराजजी अहिर साहेब यांनी जे दिवस रात्र या विधानसभेसाठी त्यांनी मेहनत घेतली आणि त्यांच्या मार्गदर्शनात आज आपण ही विधानसभा जिंकली, मी खरं अभिनंदन हंसराजजी अहिर साहेब यांचं करतो। मागील काही वर्षामध्ये अनेक लोकांनी आमच्या देवतय घराण्यामध्ये फूट पाडण्याचं काम केलं, पण ज्या वेळेस देवतय घराण्यातील एक तिसरी पिढी म्हणून मला पक्षाने एक युवा चेहरा या उमेदवारी दिली, त्यानंतर जेव्हा आमचे काका डॉक्टर विजयरावजी देवते साहेब ते माझ्यासोबत बसले तर जे विरोधक आहे त्यांच्या पायाखालची जमीन घसरली, वाळू घसरली आणि त्यांनी कुठेतरी मला बदनाम करण्याचं काम या सोशल मीडियाच्या माध्यमातून केलं, पण मी कुठे ना मागं हटता, कारण की मला विश्वास होता स्वर्गीय संजयजी देवते साहेब यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी होता आणि सर्व जनता जनादल यांचा आशीर्वाद हा आमच्या भारतीय जनता पक्षाने महायुतीच्या वतीने माझ्या पाठीशी होता आणि या पद्धतीने आम्ही आमच्या सरकारचे जे कामं होते ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य केलं आणि त्याच भरोशावर आज आम्ही निवडणूक जिंकलो। मागील 10 वर्षापासून आपण बघितलं की आपल्या विधानसभेमध्ये एक हुकूमशाहीचं वातावरण होतं, पण आपण सर्वांनी यामध्ये कुठेतरी आडा टाकला आणि माझ्या रूपाने जे आपण शांत प्रिय वातावरण आपल्या विधानसभेमध्ये पाहिजे होतं ते माझ्या रूपाने आपण सर्वांनी दिलं, हा आपल्याला विश्वास देतो की येणाऱ्या काळामध्ये आपले जे कामं होते त्याच पद्धतीने जसं जपते साहेबांचं कार्य चालत होतं, जे मान सन्मान आपल्या सर्वांना जपते साहेबांच्या रूपाने आपल्या सर्वांना भेटत होता असेच काम मी त्यांच्या आशीर्वादाने या 5 वर्षामध्ये करीन हा आपल्याला विश्वास देतो।
की करण भाऊ या कंपन्यांमध्ये आम्ही जातो तर आम्हाला 50,000 रुपये 1,00,000 रुपये द्यावं लागतात. मी त्यांना सांगितलं की यामध्ये कंपनीची चुकी नाही, कंपनी पैसे मागत नाही, पण जे लोकप्रतिनिधी आहेत ते आता जसं काँग्रेस पक्षाचे उमेदवार होते ते लोक कंपनीवर दबाव टाकतात आणि ते वसुली करतात, त्यामुळे कंपनी कुठेतरी त्यांच्या दबाव खाली असते. मी त्यांना विश्वास दिला की तुम्ही मी जिथे तुम्हाला कंपनीमध्ये माझ्या पत्रांनी पाठवलं, जर नोकरीसाठी कोणता कंपनीवाला तुम्हाला पैसा मागत असेल तर मी तुमच्या पाठीमागे, तुम्ही जिथे म्हणाल मी तिथे तुमच्या सोबत येईल आणि आमच्या युवकांना रोजगार देण्याचं काम मी माझ्या माध्यमातून करेन. ग्रामीण भागामध्ये फिरत असताना आपण बघितलं की देवते साहेबांच्या काळामध्ये अनेक फायदा रस्ते झाले, पण मागील 10 वर्षापासून शेतकरी एकदम त्रस्त झालाय. कुठे पण आपण गेलो तर तिथे फक्त आपल्या आमदार खासदारांचे बोर्ड दिसल, भूमिपूजन झाले, पण तिथे पाणी रस्ते कुठे दिसणार नाही ही परिस्थिती आपल्या विधानसभेची आहे. त्यामुळे आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मी या विधानसभेचं नेतृत्व करत आहोत. राज्यामध्ये केंद्रामध्ये आपली महायुतीची सरकार आहे आणि आपले भाजपाचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस साहेब यांचा मोठ्या प्रमाणात आपल्या विधानसभेवर प्रेम आहे आणि त्यांच्या आशीर्वादाने आणि आपले हंसराजजी अहिर साहेब आणि सुधीरभाऊ मुनगंटीवारजी यांच्या माध्यमातून आपण आपल्या विधानसभेचं जे 10 वर्षापासून जे कामं रखडलेले होते ते पूर्ण करण्याचं कार्य आपण निश्चित करू हा आपल्या सर्वांना विश्वास देतो. आणि येत्या या काही महिन्यामध्ये आपल्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका आहे, जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती आहे, नगर परिषद आहे. आपण हे सर्व आपले नेते हंसराजजी अहिर साहेब आणि सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात आपण लढू आणि आपल्या सर्वांनी असंच महायुतीचे घटक पक्ष एकत्र असलो तर मी आपल्या सर्वांना विश्वास देतो की भद्रावती नगर परिषद मध्ये आपलाच अध्यक्ष बसेल हा आपल्या सर्वांना विश्वास देतो. त्यासाठी आपण सर्वांनी 60 वर्षापासून आपण बघत आहोत आपल्या जिल्ह्यामध्ये प्रत्येक विधानसभेमध्ये भारतीय जनता पक्षाचा आमदार निवडून आला होता, पण हा रेकॉर्ड आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आपल्या वरोरा प्रजावती विधानसभेमध्ये 60 वर्षामध्ये पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाचा झेंडा आपण फडकवला हा सर्व ताकद ही आपल्यामध्ये आहे आणि हीच एकी आपण सर्वांनी ठेवी ही आपल्याकडून अपेक्षा करतो. आणि मला मी आपल्या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो की आपण सी टीव्ही के लिए प्रतिनिधि जावेद शेख की रिपोर्ट.